टायटल इतकं छान दिलं होतं मला, असत्याबद्दल सत्यकथन. ही सगळी यांची असत्य आहे आणि मग याबद्दल आपल्याला बोलायला पाहिजे. हे गोरक्षा काय ढोंग आहे. मी स्वतः गुजरातमध्ये रफीक कुरेशी या नावानी 6 महिने राहिलेलो आहे. राजस्थानमधून गाई म्हशी विकत घेऊन गुजरातमध्ये आणायच्या आणि तिथल्या वेगवेगळ्या स्लॉटर हाऊसमध्ये विकायच्या, हे मी 6 महिने केलेलं आहे. आणि ते करत असताना वाटेमध्ये कशा पद्धतीने खंडणी गोळा केली जाते याचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. माझ्याकडे 52 व्हिडिओ आहेत. 9 वेळेला मला ट्रकमधून खाली ओढून बेदम मारहाण केली. पण मला हे माहिती होतं, कारण आम्ही प्रिपरेशन जी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून करतो ती करत असताना मी हे ठरवलं होतं की यांना जे अपेक्षित आहे ते मी करणार नाही. आणि मग त्यांना मी पैसे दाखवल्यानंतर त्यांच्या अध्यक्षाकडे घेऊन गेले. मला असं फरशीवर फेकून दिलं खालती त्याच्यासमोर आणि त्यांनी असं पायाने मला सुलटं केलं. मी पालथा पडलो होतो आणि मला म्हणे क्या कर रहा था, तर म्हटलं धंदा कर रहा था. तर म्हणे क्यों, म्हटलं मेरे को देखो धंदा बढाने का है, आप जो पैसा लेते हो वो कम करो. नाही ते 15,000 रुपये गाईच्या ट्रकला, म्हशीला 6,500, पाड्यांना 5,000 असे घेतात. तर म्हटलं आप जो पैसा लेते हो वो थोडा कम करो. म्हणे कितना धंदा करेगा, म्हटलं रोज 40 ट्रक ले जाऊंगा. म्हणे रोज 40 ट्रक लेके जायगा, तर म्हटलं हा लेके जाऊंगा. तर त्या ज्यांनी मला आणून फेकलं होतं त्यांनाच त्यांनी बोलावलं आणि सांगितलं ए इसको उठा सामने बिठा. पैशाचा विषय निघाला ना, लगेच समोर बसवलं. आणि मग तो मला म्हणतो हमको डर फैलाने में बहुत टाइम लग गया, अभी पैसा कमाने का टाइम आहे. म्हणजे त्यांच्या धंद्यामधली गुंतवणूक डर ही आहे, तुमच्या माझ्या मनातलं भय ही त्यांच्या धंद्यातली इन्व्हेस्टमेंट. आणि हे त्याच्यावरती तो सांगतो. मग ते चामडं त्याला आणून द्यायचं मोफत आणि त्याची टॅनरी आहे आणि तो एक्सपोर्ट करतो. हा खरा संशोधनाचा विषय आहे की तो एक्सपोर्ट करतो. मग मी त्याला म्हटलं की आपके धर्म में तो गाय का नहीं चलता है फिर चमडा कैसे चलता है. तर त्याने मला भिंतीवरती लक्ष्मीची फोटो दाखवला. मला म्हणे की ये देख क्या है, म्हटलं कोई भगवान है. तर म्हणे फिर इसकी पूजा करू की चमडे की पूजा करू. तर म्हटलं फिर दो पैसा हमको भी मिलने दो. तर म्हणे तुमको जिंदा रहने के लिए जितना जरूरी है उतना मिलता है ना, बाकी सब हमारा है. भारतामध्ये हा गोहत्येचा कायदा असून सुद्धा भारत जगातला बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर 1 देश बनलाय. आणि कायदा काय सांगतो, गायीची हत्या करायची नाही. आणि जगातला नंबर 1 देश, बरं जो नंबर 1 देश म्हणजे एक्सपोर्ट करणारी बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यातल्या 72% जैन चालवतात. आणि वर्षातून एकदा 8 दिवस सांगतात पर्युषण काळ आहे, अंडी विकायची नाहीत, मांस खायचं नाही, मटन खायचं नाही. आणि हे बीफ एक्सपोर्ट करणार, हे पैसे कमावणार त्याच्यावर. संगीत सोम, भारतीय जनता पक्षाचा खासदार, मुझफ्फरनगरचा तिथून निवडून आलेला खासदार ज्यांनी तिथल्या दंगली घडवल्या होत्या, तिथला आरोपी येतो. त्याची अल दुआ नावाची कंपनी आहे बीफ एक्सपोर्ट करणारी, स्वतः मालक आहे. अगरवाल म्हणून एक जण आहे, त्याची अल कबीर नावाची कंपनी आहे. यांना त्यावेळेला वाटत नाही. आणि त्या करिश्मा कपूरनी, करीना कपूरनी त्याच्या तिच्या मुलाचं नाव काहीतरी ठेवलं, तो लगेच तैमूर ठेवलं म्हणून यांना राग. अबे तुमच्या कंपन्या काय आहेत, अल दुवान अल कबीर आणि त्याचं काय, पण तो धंदा आहे ना, त्यात पैसे आहेत. हे ओळखता आलं पाहिजे, आर पार बघता आलं पाहिजे या प्रत्येक गोष्टीचा. हेतू असल्याशिवाय एकही गोष्ट करत नाहीत.